नुकताच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस हा जाहीर केला आहे वर्षीचा अर्थसंकल्प रिअल इस्टेट क्षेत्रासाठी उत्तम असल्याचं विश्लेषण हे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार करत आहेत याआधी रिअल इस्टेट सेक्टरमध्ये चढ उतारांचा वाटा होता घरंही अधिक किफायतीशीर बनवण्यासाठी आणि परवडणारी घरंच्या दृष्टिकोनाला बळ देण्यासाठी अर्थसंकल्पाने ते सुलभ करण्यासाठी योजना आणल्या होत्या या अर्थसंकल्पाबाबत अरिहन सुपरस्ट्रक्चर लिमिटेडचे सी एम डी अशोक छाजेर यांनी समाधान व्यक्त केले या अर्थसंकल्पाबाबत बोलताना अरिहन सुपरस्ट्रक्चर लिमिटेडचे सी एम डी अशोक छाजेर म्हणाले की परवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी सरकार परवडणाऱ्या घरांसाठी पी एम वाय योजना निधीत वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली पी एम आवास योजनेचा खर्च हा सहासष्ट टक्क्यांनी वाढून एकोणऐंशी हजार कोटी रुपये करण्यात आला आहे यामुळे पंचवीस लाखांपेक्षा कमी घरांसाठी मोठ्या परवडणाऱ्या गृहनिर्माण विकासकांना चालना मिळेल अशा प्रकारे परवडणारी घरं ही विकसक असल्याने आम्हाला इक्विटीमध्ये मदत होते त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला फायदा होताना आपण पाहू शकतो यामुळे राज्य आणि शहरांच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी वाढ करून शहरी नियोजन करण्यात प्रोत्साहन मिळेल अशोक छाजेर यांना सरकारकडून हीच अपेक्षा होती राज्य सरकारसह पायाभूत सुविधांच्या वाढीस मदत करण्यासाठी हे आवश्यक होतं मोठ्या शहरांच्या विकासासाठी सरकारनं दरवर्षी दहा हजार कोटींचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यामुळे मुंबई क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे